रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या दुसऱ्या वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी संपन्न झाला. निखरता भारत या शीर्षकाखाली हा स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कला, क्रीडा, वक्तृत्व आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्नेह संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्रजी माध्यम आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, मुंबई उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय उपसचिव अशोक मांडे, रयत शिक्षण संस्था रायगड विभाग निरीक्षक रोहिदास ठाकूर, रयत शिक्षण संस्था रायगड विभाग उपनिरीक्षक शहाजी फडतरे, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, कामोठे लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल शाळा समिती सदस्य आशा भगत, कामोठे लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, माजी नगरसेवक अरुणकुमार भगत, फातिमा मुल्ला, गवाण शिवाजी शाळा मुख्याध्यापक घोडके सर, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, रयत शिक्षण संस्था रायगड विभाग वरिष्ठ लिपिक गुजर सर, विश्वनाथ कोळी सुषमा पाटील विद्यालय प्राचार्य मंदार सर, विकास घरत हॅप्पी सिंग, वर्षा प्रशांत ठाकूर, सिनियर संयोजक सोनाली पवार, स्वाती बालस्कर, प्राथमिक समन्वयक अर्चना माथुर यांच्यासह विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्ग अशा सर्व स्तरातील प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे व मंत्रमुग्ध करणारे वैविध्यपूर्ण आविष्कारांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. मी स्वतः रयत शिक्षण संस्थेचा एक विद्यार्थी आहे, त्यामुळे मला या कार्यक्रमाला ज्यावेळेस निमंत्रण द्यायला करंडे सर आणि आपले प्रिन्सिपल कुलकर्णी सरांनी विचारणा केली, त्यावेळेस दोन गोष्टींसाठी मी अतिशय आनंदाने होकार दिला. एक पहिली गोष्ट म्हणजे मी विद्यार्थी दशेत असल्यापासून रामशेठ ठाकूर सरांचं नाव ऐकून आहे. रयत संस्थेची जी उभारणी आहे ती कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांनी केल्यानंतर त्या त्या रयत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जर त्या वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम ज्या मंडळींनी केलं होतं, तर रायगड विभागाचं ज्यावेळी नाव यायचं त्यावेळी तेव्हापासूनही आमच्या नजरेसमोर ठाकूर साहेबांचं नाव असायचं आणि त्यांच्या उपस्थितीत ह्या कार्यक्रमाला आपल्याला येता येईल आणि आपल्या संस्थेच्या कार्यक्रमाला थांबता येईल या विचाराने अतिशय आनंदाने मी या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे. रयत शिक्षण संस्थेच्या या कार्यक्रमाला येताना सर मी ठाकूर साहेबांचा 70 निमित्त जो गौरव ग्रंथ होता तो काही वेळापूर्वी मी थोडा लवकर आल्यामुळे माझ्या पाण्यात आला. म्हणजे कदाचित कामोठ्यामधील बऱ्याच लोकांना रयत शिक्षण संस्था आणि ठाकूर साहेबांचं काम माहीत नसेल, परंतु ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी कोणत्याही शैक्षणिक सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यावेळी गोरगरिबांची, सर्वसामान्यांची मुलं शिकली जावीत आणि त्यांच्या उद्धारासाठी शिक्षण हेच एक माध्यम आहे हे ओळखून ज्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटलांनी काम सुरू केलं होतं त्यावेळी एन डी पाटील सर असतील, बॅरिस्टर पी जी पाटील सर असतील, अशा अनेक व्यक्तिमत्वांशी मला भेटण्याचा, त्यांची भाषण ऐकण्याचा योग आला. ज्यावेळी नवी मुंबई ए सी जेडचा प्रश्न फार ऐरणीवर होता आणि ते ए सी जेड रद्द झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनीवरच्या 7-12 एंट्रीज काढायच्या होत्या, योगायोगाने तो जो शासन निर्णय होता तो माझ्या स्वाक्षरीचा होता आणि पेन, पनवेल आणि अलिबाग या 2-3 तालुक्यातील जवळजवळ 20,000 हेक्टर शेतजमीन आणि शेतकरी त्या जाचातून त्यावेळेस ते मुक्त झाले होते. एन डी पाटील सरांनी मोठं आंदोलन केलं होतं, सरांची मंत्रालयात सरांची आणि माझी भेट व्हायची. पी जी पाटील सरांना तर मी स्वतः ऐकलेलं आहे, त्यांच्याकडून माझं कौतुक करून घेण्याचाही मला योग आलेला आहे. आज ठाकूर साहेबांची उपस्थिती त्यामुळे मला अतिशय आनंद देणारी आहे. मैं सबसे पहले आप सभी को और जिन्होंने आज यहाँ पर अलग अलग एक्टिविटीज में एकेडमिक्स, आर्ट्स, कल्चर, स्पोर्ट्स
इन सभी में न सिर्फ अपना बल्कि स्कूल का भी नाम रोशन किया, ऐसे सारे बच्चों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूं, आप सभी का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं। हम सभी इन बच्चों को आने वाले समय में और अच्छा परफॉर्म करते हुए देखना चाहते हैं, उनके जीवन में और ज़्यादा प्रगति करते हुए उन सभी को देखना चाहते हैं। जैसा कि अभी अशोक मंडे सर ने बताया रयत शिक्षण संस्था के बारे में कि महाराष्ट्र की ये एक ऐसी संस्था है कि जिसे उसके फाउंडेशन के बाद सतत रूप से कोई ना कोई एक ऐसा मेंटोर मिला है कि जिसके मार्गदर्शन में ये संस्था और निकलती और बड़ी होती जाती जा रही है। ये स्कूल के ऊपर हम देख रहे हैं करमवीर भौरा पाटिल अन्ना जी का जो स्कल्पचर लगा हुआ है, वो सिर्फ उनका स्कल्पचर नहीं है, उसके साथ साथ पीछे बनियान ट्री यानी उसकी जड़ें जब जमीन में जाती है तो नया वृक्ष बनकर ऊपर उठकर आती है, और उसी तरीके से कर्मवीर अन्ना के विचार सिर्फ समाज में पहले नहीं, वो जमीन में गए और नए लोग उनकी सीख पर समाज में आगे आए और महाराष्ट्र में देश में कई सारी जगहों पर अन्ना के विचारों से आगे काम बढ़ता गया। तो संस्था 100 सालों से भी अब बुजुर्ग बन चुकी, पर संस्था के विचार और संस्था की नीति अब भी उतनी ही युवा है जितने हमारे स्कूल के बच्चे युवा हैं। तो ऐसे सारे बच्चों को उनके आने वाले समय में और अच्छा परफॉर्म करने के लिए हम सभी शुभकामनाएं देना चाहते हैं। आदरणीय मंडे सर, मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ। स्कूल की ओर से आपने इस संस्था को सराहा,